सो हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चैनल, ज्याचं नाव आहे रुद्रस ममा 28। आणि इथे आमची गुड मॉर्निंग झालेली आहे। सारा आणि रुद्र खेळतोय, आरती जस्ट झाले, तर आता मी पण रेडी झाले, केस धुतले त्याच्यामुळे ना केस असे बनलेत। तर ही साडी घेतली, ती वेअर केली आणि खूप छान दिसते, मस्त दिसते, मला तर आवडली, तुम्हाला आवडते की नाही माहिती नाही। तर घ्या बाप्पाचं दर्शन सगळ्यांनी। ते ना लाईटचं फोकस लावलं ना, त्याच्यामुळे ना एकदम क्लिअर असं दिसत नाही, कारण की लाईट भरपूर आहे त्याच्यामुळे। आणि दोघांची आता मस्ती चालू झाले। तर चला, ओहो इथे आमची ताई रेडी आहे, मला वाटलं आज पण 12 वाजता उठशील काय। इथे रेडी आहे सोनताई, कुठे चाललीस? कुठे चालली सर, काढला ना माहितीच ना, आवाज बसले बघा तिचा, कारण की ना ती घरी तिने भरपूर काम केलं आणि दमले ती भरपूर, अशी दिसते साडी आता सांग। तिला आवडली नव्हती ना, तर गाईज हिला आणि माझ्या नवऱ्याला आवडली नव्हती, आता कशी दिसते बघ। आग तिचा आवाज बघा किती बसला, कारण की भरपूर तिने काम केलं, भरपूर म्हणजे भरपूर इथे सारखं काम करू नका। आमची मामीने हळदीची साडी लावली आहे, मामी आल्यापासून घेते, मामी आल्यापासून थांबतच आहे। चला, तू काय खाल्लंस ताई? प्रतिमेश मला बोललं तुला आणू का, बोलू नको, कालचं ब्लाऊज नाही चांगला शिवलं, म्हणजे एवढा व्यवस्थित नाही मला आवडलं, कालचं पण व्यवस्थित, हा एकदम परफेक्ट। तर गाईज आमचा चहा टाईम चालू आहे, तर या चहा प्यायला सगळ्यांनी। आणि आता छुम 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 करत कोण आलंय, कोणतरी शोधतोय। दीदी हा जा खेळ, जा रुद्र दीदी सोबत खेळ, हा गुड बॉय माझा, गुड बॉय। साराने मारल्या नाही, साराने रुद्राच्या दोन कानफडीत मारल्या, तर आयन बोलते तो काय खेळेल तिच्यासोबत, बोलते तिने तो दोन कानफडीत मारल्या त्याच्या। तुझं किचन ओट्यावर जा, नाही तर कोण पण खाईल, लवकर खा जा। तर गाईज रुद्राची नाक काय झालं, काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे, सगळ्या बाय बाय का, बाय बाय का, बाय बाय का, बाय बाय का, लोकल पा दे पा दे। आता सांग मम्मा आणि मी व्हिडिओ खेळते, तर आता मी रील्स बनवते गणपती बाप्पा समोर वगैरे, साराला मिळाला घेऊन, काय काय पाहिजे, काय पाहिजे तर सांग, तमाशे खुरे एक नंबरचा पोरगा। तर चला केस वगैरे विचारते आणि ना रील करून देते, काय पाहिजे, काय पाहिजे, कुठे जायचा, जा दीदी खेळते, जा दादा खेळतोय, जा गुड बॉय, गुड बॉय। गाईज इथे लाईट गेले आणि मामा बिचारा सकाळपासून जेवण एकटाच बनवतोय, थोडीफार मामीने वगैरे पण हेल्प केलंय, मामी म्हणजे घरातलंच करते, पण मामाने पूर्ण जेवण केलंय। तुम्हाला आता मी जेवण नंतर दाखवेल, इथे भात वगैरे होतोय। मामा कसं वाटते काम करून? यस। तर चला रुद्र कुठे आहे? रुद्रा चल ये लोक। मम्मा मम्मा च
दीदी दीदी ने काय केलं मामा 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 निकिता तला चहा देते सूप मामी तला देस नाही त्यांच्या मावशी आले मामी मला काय बाबा शिवांशुनाच तर गाईज आता चाललेत माझ्या मावशीचे इथे मामा किधर जा रहे हो तुम मैं हमारे बहन के पास जा रहा हूँ तो देखो कितना सज दे के जा रहे हो तो राकेश जी तुम भी जा रहे हो हम लोग यहाँ से नमस्कार हाँ ठीक बा तो सुनते तुम अच्छा तो प्रथमेश ने नए कपड़े पहने तुम भी जा रहे हो अच्छा वो नहीं जाएगा तो गाड़ी कौन चलाएगा अच्छा तुम गाड़ी चलाओगे वो टेम्पो लेके जा रहे हैं उसमें सबको डाल के जा रहे हैं हमारी मम्मी भी हमारी मम्मी हमारी निकिता सब कुछ जा रहे हैं तो ये देखो ये सब इधर बैठे हैं ए तुम भी जा रहे हो क्या तुम भी जा रहे हो नहीं ये हमारा रुद्र देखो ये हम इधर बैठे हैं लाइट के लिए तभी देखो लड़की को कौन लेगा उसके लिए झगड़ा चल रहा है हस्बैंड वाइफ में सारा को तुम लोगे समझो क्या मी पे है मी भी है मी पर मी पर है कौन सगळी मंडळी आले मावशी जेथून जाऊन बंद करा तुझा आवाज येतोय सगळी भावंड आलीत जाऊन बहीण त्यांची मोठ्या बहिणीकडे जाऊन आलीत हा मोठ्या मावशीकडे जाऊन आले गणपती असतो तिथे जाऊन हा मोठा भाऊ ती छोटी त्यांची बहीण जाऊन आली तो दादा शिवांशु दादा घरी चाललाय त्याला घरी पाठवतो तर गाईज आता जेवणाचा टाइमिंग झाला आरती वगैरे जस्ट झाले रुद्रला मी घरी पाठवलंय त्याच्यामुळे ते गेले रुद्रला आणायला आणि साराने तमाशा केलाय आणि काय बोलतेस अरे मटर न बटाटी अरे मटर न बटाटी माझे पुरता पनीर आलू मटर ची भाजी थोडं काही खायचे दाल तडका पप्पा देतात पप्पा ओरडा होते रुद्र दोन तास नाही तर मला आठवण येते आठवण म्हणजे ना कोणी कोणी दीदी कोणी 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 काय पाहिजे काय पाहिजे कोणी बेटा कोणी तो रुदू कुठे आहे रुदू पैसा निघला बघ तर गाईज आज भरपूर मेंबर आलेले आहेत तुम्हाला मी सगळ्यांना ओळख करून देते हे शेजारी बिजारी चिल्लर पिल्लर आहे आमच्या दादा या दादाच्या दोन मुली आहेत त्यानंतर आमचे बाबा आमच्या मम्मीचे काका त्यानंतर आमचा मामा मम्मीचा भाऊ हा एक सुद्धा काका हा मम्मीचा आणि पप्पांचा दोघांचा पण भाऊ आहे पण सध्या त्याच्या दादूवर आगवलाय तो तर इथे सगळे आज आम्ही पत्ते वगैरे खेळलो मामा पत्ते खेळत आलास ना तुम्ही काय ऐकता काय ऐकता बघू दे काय ऐकतो बघू बाबा सॉंग ऐकतोय तो सुद्धा मामा आहे तर आज सगळे आलेले आहेत जेवलात काय तुम्ही जेवायच्या बाकी जेवलास ना
मज्जा करतोय. त्यानं मामा आमचा हात धुतोय. कुठून आलंय काय माहिती. तर निकिता मामी वगैरे इथे सगळी बसलेले आहेत. त्यानंतर इथे सोनताई आहे. सोनताई प्रज्ञा हा मागाशी बनवली. तर इथे पत्रावळी वगैरे ठेवल्या. सगळ्यांचं जेवण झालंय. मामा तू काय करतोस अजून. अभी कम पड़ा खाना तो फिर से बना रहे लोग. ये भी मामा हमारे कुक है. सब मामा हमारे कुक है. खाली हमारे पापा को छोड़ के नहीं. सब हमारे मामा लोग कुक है. खाली हमारे पापा को छोड़ के. पापा मामा भी नहीं मोड़ते ना. हमारे काका पापा हमारे काका में मोड़ते हैं ना. हमारे बड़े पापा खाना बनाते हैं. बाकी कोई नहीं बनाता. तर गाइस रात्रीचे आणले वडापाव. प्रथमेश वडापाव किती आणले. 60 वडापाव आणले. ठंडाची बॉटल आपण नाही भांडतोय पप्पांशी. नाही आपल्याला डिश आणचा डिश प्लास्टिकचा डिश आणचा आपल्याला. तर इथे निकिता मोबाईल बघते. नाही तू वाट मी हा आणचा. नली मम्मीला उठव जा. अभी हम वडापाव खा रहे है. प्रथमेशने सुरुवात भी कर दी. सुनते कितवा. सेकंड मामी तुझा कितवा. पहिलाच. तुझा कितवा. इनच खाऊन दाखव. निकिताचा पण तीनच्या परत मी कोण नाही करत. खाला गेला एकटूनच. तो 10 खाईल. आणि 3 खाल्ले. पहिला वडापाव खायला. तर गाईज ही बघू शकता काकडी किती मोठी. किती मोठी आहे. आणि ही काकडी माझ्या पप्पाही आणले नाही बोलली ना. तर ही 6 किलोची असेल. त्या गणपतीच्या इथे ठेवायला माझे पप्पाही आणली. तर इथे सगळे बसलेले आहेत. आणि एवढी मजा केली ना. 60 वडापाव आणलेले. थोडेसे आले घाबरत आले असते. बघायचे आम्ही फिनिश केले आणि खूप मज्जा केले. इथे ही पलटण बघा. काकडी बघा. तर गाईज बघू शकता मामाने एक स्पेशल कॉफी ठेवले. तर आता आम्ही कॉफी पिताने पत्ते